शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कास्ट्रेप कर्मचारी महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेलं आहे की पदोन्नतीमधील मागासवर्गीय आरक्षण इतर राज्याप्रमाणे लागू करावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, सरळ सेवा भरतीमधील मागासवर्गीयांसाठी राखीव अनुशेष तात्काळ भरावा अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कास्ट्रेप कर्मचारी आदींची उपस्थिती होती. कर्मचारी महासंघाच्या वतीने आदरणीय इंगळे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर कास्ट्रेप कर्मचारी महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना असेल, पदोन्नतीमधील आरक्षण असेल, या अशा अनेक मागण्या घेऊन कास्ट्रेप कर्मचारी महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जर या आंदोलनामध्ये किंवा या आंदोलनाची दखल घेऊन जर महाराष्ट्र शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील काळामध्ये लोकशाही मार्गाने कास्ट्रेप कर्मचारी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.